एमके फाउंडेशनचे संस्थापक तथा दक्षिण सोलापूरचे काँग्रेसचे नेते महादेव कोगनुरे यांना दक्षिण सोलापूर विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून वीरशैव जंगम समाज सामाजिक संस्था सोलापूर यांच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. यावेळी संस्थेचे जिल्हाध्यक्ष मल्लिकार्जुन हिरेमठ, जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट इरेश स्वामी, महिला अध्यक्ष नीता स्वामी, कार्याध्यक्ष धानम्मा मधली, दक्षिण सोलापूर तालुका युवा अध्यक्ष ओंकार स्वामी, बसवराज सारंगमठ, किरण स्वामी, सागर स्वामी, राजय्या मठपती, सचिन मठ, बसवराज मठपती यांच्या सह जंगम समाजाचे असंख्य समाज बांधव उपस्थित होते. वीरशैव लिंगायत समाजातील समाजसेवक महादेव कोगनुरे यांना दक्षिण सोलापूर मधून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात यावी. दक्षिण सोलापूर मध्ये लिंगायत समाज हा मोठ्या प्रमाणात आहे, त्याचा फायदा त्यांना नक्की होईल. तसेच महादेव कोगनुरे हे कित्येक वर्षांपासून सामाजिक कार्य करतात, त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुका वीरशैव जंगम समाज बांधवांच्या वतीने समाजसेवक महादेव कोगनुरे यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे वीरशैव जंगम समाजाचे संस्थापक अध्यक्ष मल्लिकार्जुन हिरेमठ यांनी निवेदनात नमूद केले आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.